मारे हिबडा में नाचे मोर तक थैय चॅनल चे व्हिडिओ येत नाहीत, गाणी म्हणते, व्हिडिओ चालू कर, सांग ना चालू झालाय, सांग ना. राम राम मंडळी, मराठी किडे स्वागत. मित्रांनो, मागच्या वेळेला आपण एक विषय घेतलेला, विषय असा होता की मुलं मुलींमधलं काय बघतात, पण ह्यावेळेला आम्ही जरा उलटा विषय घ्यायचा ठरवलाय. म्हटलं मुलींचं पण बघू जरा काय मत आहे, म्हणून ह्यावेळेचा विषय आहे मुली मुलांमधलं काय बघतात. मला सांग आत्ता एखादा पोरगा सारखा एकदम हँडसम मुलगा समोरनं गेला तर तुझी पहिली रिॲक्शन काय? हॉट. येस, हॉट. ओजस तिकडे बघ, ओजस बघ तिकडे. आणि मग तू काय म्हणते? काय मस्त आहे म्हणजे, भारीच आहे. वाव, आवडेल मला. वाव. अशी कोणती गोष्ट असते मुलांमध्ये जी मुलींना अट्रॅक्ट करते? बियर्ड, जास्त बियर्ड अँड हेअर. मे बी बॉडी आणि हँडसम हवा, हायटेड हवा. हां, हाईट, बॉडी, फिजिक सगळं एकदम छान असतं. ऑब्व्हियसली तो कसा दिसतो. हाईट पण मॅटर करतं, म्हणजे असं छोटे बॉईज नाही चांगले. अच्छा, हाईट, लुक्स आणि नेचर. फर्स्ट ऑफ ऑल आईज, आणि मग ऑब्व्हियस म्हणजे सगळ्याच. तुला कसा मुलगा आवडेल लाईफ पार्टनर म्हणून? मला जो मला टाईम देईल, म्हणजे असं नाही की पूर्ण दिवस, पण थोडा तरी टाईम पाहिजे. सगळं समजून वगैरे घेणार. मी कॉम्प्रोमाइज नाही करणार, म्हणजे जिकडे मला वाटतं की मी चांगलाच मुलगा डिझर्व करते, तिकडे मी का ज्याचे लुक्स चांगले नाही आहेत त्याला घेऊ. मला सांग, दोन मुलं आहेत, एकाचं नाव आहे चिंटू, दुसऱ्याचं नाव आहे पिंटू. जो चिंटू आहे तो दिसायला खूप भारी आहे आणि पैशावाला पण आहे, एकदम काय म्हणतात ते स्टड दिसतो वगैरे, एकदम भारी दिसतो. आणि दुसरा जो मुलगा आहे तो दिसायला बरा आहे, म्हणजे कसा बसा आहे, बरा आहे, चांगला राहण्याचा प्रयत्न करतो, स्ट्रगल करतो आयुष्यामध्ये, पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण चांगला आहे, मनाने वगैरे चांगला आहे. तर असा दोन्हीपैकी चिंटू किंवा पिंटू तुला कोण? पिंटू. पिंटू स्ट्रगल करेल त्याच्याशी, कारण जो चिंटू आहे तो पप्पांच्या पैशावर उडणारा म्हणजे असेल, स्वतःच काही कमवणारा नाही, सगळं आयतं मिळालेलं. लाईफमध्ये स्ट्रगल काय आहे नाही माहिती. तर दुसऱ्याला पहिलं बनवायचं ट्राय करेल मी. दुसरा नक्कीच, दुसरा सेकंड. का? कारण की ऑब्व्हियसली तो स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि तो मनाने चांगला आहे. आता मी काही आपल्या सेलिब्रिटीची, काही प्रसिद्ध व्यक्तींची, माणसांची अशी नावं घेणार आहे. तुम्हाला सांगायचं आहे लगेच की ते कोण आहेत किंवा काय करतात ते, त्यांचं प्रोफेशन काय किंवा कोण आहेत हे तुम्हाला सांगायचं. रणबीर सिंग, हॉट हिरो, सेक्सी, हां, हँडसम, चॉकलेट बॉय. वरुण धवन, हॉट. विराट कोहली, क्यूटी पाय, हँडसम क्रिकेटर, कॅप्टन ऑफ इंडिया. इम्रान हाश्मी. नो कमेंट. स्वप्नील जोशी, क्यूट क्यूट क्यूटी. सोनू निगम, सिंगर, चॉकलेट बॉय. हां बस, स्वीटेस्ट वॉइस ऑफ बॉलिवूड. ऋषभ पंत. हा कोण आहे? अक्षर पटेल. अक्षर पटेल कोण आहे माहिती नाही. पटेल, अक्षर पटेल नाही माहिती. मनप्रीत सिंग नाही माहिती. विश्वास नांगरे पाटील. कोण आहे माहित नाही. ओके, आयपीएस ऑफिसर काय आहे? संदीप महेश्वरी. नाही माहिती. संदीप महेश्वरी यूट्यूब चॅनल आहे त्याचं. सुंदर पिचई, सीईओ. नाही माहिती. बेनी बन्सल. सत्य नंदेला. नाही माहिती.
गर्ल्स, जेव्हा आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली, मी तुम्हाला प्रश्न विचारले मुलं कशी असायला हवीत, आणि त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्ही सांगितलं की दिसायला चांगली असायला हवीत, किंवा असं सगळं जे वरवरचं जे शारीरिक गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या सांगितल्यात. ज्या पर्सनॅलिटींची नावं घेतली ती सगळ्या, त्या सगळ्या पर्सनॅलिटी प्रचंड प्रसिद्ध पर्सनॅलिटी आहेत, पण त्या सगळ्या पर्सनॅलिटीजमध्ये फक्त ज्या सेलिब्रिटीज आहेत किंवा जे वरवर ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये असतात तेच आपल्याला लक्षात राहिले. तर एका ठिकाणी तुम्ही मुली म्हणता की आम्हाला फक्त दिसायला चांगला असून मुलगा चांगणार नाही, आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्हीच फक्त तेवढं लक्षात ठेवता, आणि जे बाकीचे आहेत कर्तृत्व, जे खरंच स्ट्रगल काहीतरी करू पाहत आहेत मुलं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तर तुम्हाला असं वाटतं का की आजकाल आपण फक्त वरवरच्या गोष्टींकडेच बघायला लागलो आहे? गोष्टी किंवा काही लोक समोर असतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला खूप जास्त माहिती असतं, आणि काही लोक असतात जी की समाजासाठी, ज्यांची मी नावं घेतली आहेत त्या सगळ्यांची नावं दररोज मीडियामध्ये बऱ्यापैकी असतात, पण बातम्या तर फक्त आपण, अरे वरुण धवनचा नवीन पिक्चर आला आहे आपल्याला तोच आधी बघायचा आहे. मित्रांनो, मुलं मुलींमधलं काय बघतात ह्या व्हिडिओमध्ये आम्ही मुलांना प्रश्न विचारलेले, आणि तेच आणि तसेच प्रश्न आम्ही थोडेफार आज मुलींना विचारण्याचा प्रयत्न केला. पण काही फरक नाही, माणूस कोणताही असो कसाही असो, पण फक्त शारीरिक आकर्षण आणि वरवरच्या गोष्टींकडे आपण बघतो हे आपल्याला लक्षात आलं असेल. त्यामुळे फक्त माणसाच्या दिसण्याकडे नाही तर माणूस कसा आहे त्याच्या असण्याकडे सुद्धा आपण बघायला हवं. या व्हिडिओवर बऱ्याच जणांच्या बऱ्याच प्रतिक्रिया असतील, त्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटमधनं देऊ शकता. चॅनलला आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत जणांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, आणि जर का अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमचे प्रत्येक येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. बाय बाय.